आजच छाटण्यांची विभागणी करून छाटण्या करण्याचे नियोजन केले पाहिजे। नमस्कार, दाभोळकर परिवार वासुदेव काठे बोलतो। द्राक्षाला चांगले भाव मिळण्याकरता दर्जेदार व टिकाऊ माल तयार करणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच एकाच वेळी मार्केटमध्ये जास्त माल न येता जानेवारीच्या सुरुवातीपासून तर एप्रिलच्या अखेरपर्यंत विभागून मार्केटमध्ये माल येणं महत्त्वाचं आहे। बऱ्याच वेळा आपण सर्व शेतकरी अगोदरच्या वर्षी सुरुवातीच्या छाटणीत नुकसान झाले किंवा कमी भाव मिळाले की त्याचे पुढील वर्षी उशिरा छाटण्या घेतो व उशिरा छाटण्यांचं प्रमाण जास्त झाल्यामुळे मार्केटमध्ये उशिरा माल जास्त येतो व बाजारभाव कमी मिळतात। किंवा एखाद्या वर्षी सुरुवातीत ज्यादा भाव मिळाले की त्याचे पुढील वर्षी जास्तीत जास्त छाटण्या लवकर घेतो आणि अशा सुरुवातीलाच लवकर छाटण्या घेतल्यामुळं सुरुवातीलाच मार्केट कमी मिळते असे होऊ नये याकरता छाटण्यांची विभागणी होणे महत्त्वाचे आहे। म्हणून आजच छाटण्यांची विभागणी करून छाटण्या करण्याचे नियोजन केले पाहिजे व त्याकरता 1 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर अशा विभागून छाटण्या करणं गरजेचं आहे। ज्यांच्याकडे 4-5 प्लॉट किंवा त्यापेक्षा जास्त प्लॉट असतील अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीला थोडीशी रिस्क घेऊन हवामानाची पावसाची रिस्क घेऊन एकूण क्षेत्रापैकी 10-20% बागा ह्या 1 ते 5 सप्टेंबरपासून छाटण्या सुरू करून उशिरापर्यंत 30 ऑक्टोबरपर्यंत छाटण्या केल्या पाहिजेत। ज्यावेळेस आपण 25 ऑक्टोबरनंतर उशिरा छाटण्या घेतो तर त्यावेळेस माल खाली व्हायला उशीर होतो आणि माल खाली व्हायला उशीर झाल्यामुळं त्याच्या पुढच्या वर्षीच्या खरड छाटणीवर त्याचा परिणाम होतो त्यामुळं उशिरा छाटण्या घेण्याचं प्रमाण कमी असतं। पण तसे न होताही आपल्याला उशिरा छाटण्या घेण्याकरता एकरी आपण जर 10 टन लोड उशिराच्या छाटणीत ठेवला तर एप्रिल अखेर माल खाली करू नये एखाद्या दुसऱ्या दिवसाचा विसावा देऊन आपल्याला लगेच खरड छाटणी करता येते आणि अशा रीतीने माल जर कमी असला तर त्याच्या पुढच्या खरड छाटणीत वेलीवर त्याचा कुठलाही वाईट परिणाम न होता खरड छाटणीनंतरचे घडनिर्मिती किंवा काडीची पक्वता हे सर्व वेळेत होते तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपण 1 सप्टेंबरपासून ते 30 ऑक्टोबरपर्यंत विभागून छाटण्या करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं क्षेत्र वाढल्यामुळं आपल्याला पैसे मिळण्याकरता छाटण्यांचं विभागणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।